सांगलीच्या कौलापूरमध्ये पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. कौलापूरमधील स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठाननं पन्हाळा गडाची प्रतिकृती साकारली असून श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या किल्ल्याच्या प्रतिकृतीचं उद्घाटन करण्यात आलं. शिवाजी महाराजांनी ज्या गडकोट किल्ल्यांना स्वराज्य लक्ष्मी मानलं अशा गडकोट किल्ल्यांची माहिती आणि जागृती नवीन पिढीला व्हावी या उद्देशानं कौलापूरमधील स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठान दरवर्षी दिवाळीत शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांची प्रतिकृती उभारत असते. यावेळी या प्रतिष्ठाननं पन्हाळगडावर 5 अभ्यास दौरे करून या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. 35x60 फूट असणारा ही प्रतिकृती साकारण्यासाठी 2 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी आणि 1.5 लाखांवर खर्च गेला. मागील वर्षी विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती या मंडळानं साकारली होती. छत्रपती संभाजीराजांनी देखील या पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती पाहून आनंद व्यक्त करत या कामाचं कौतुक केलं. गेली 2011 सालीपासून आपण दरवर्षी गड किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वरूपात किल्ले उभा करतोय. तर यावर्षी आम्ही किल्ले पन्हाळगड ह्या किल्ल्याची प्रतिकृती उभा केलेली आहे. तर ह्या प्रतिकृती उभा करण्यासाठी साधारण आम्हास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागलेला आहे. यासाठी आमचे सर्व सहकार्यांचं आम्हाला चांगलं सदस्यचं हे मिळालं. मार्गदर्शन म्हणून सुनील बापू लाड यांचे मार्गदर्शन भेटलेलं आहे. प्रकाशदा निकम साधारण एक आम्ही 3 महिने झालं गडावरती जातो आहे. सहा वेळा जाऊन भेट देऊन आलेलो आहे. पूर्णपणे अभ्यास घेतलेला आहे. तिथे आनंदराव काशीद यांच्या मार्गदर्शन आम्ही पूर्ण गडाची तटबंदीवरून परत जे वास्तू आहेत त्या आज पडलेल्या अवस्थेत आहेत किंवा जे काही पडत आहेत त्याचं पूर्ण अभ्यास करून त्या काळी वैभव कसं असेल महाराजांच्या किल्ल्यांचं, तर आज आम्ही ते जिवंत स्वरूपात शिवकालीन कसं असेल आणि आजच्या परिस्थितीशी भौगोलिक परिस्थितीशी कसा साम्यता ते दोन्हीच्या संदर्भातून आम्ही अभ्यास करून केलेला आहे. किल्ला कौलापूर गावातल्या मुलांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी ह्यावेळी पन्हाळा प्रतिकृती केलेली आहे. 2011 पासून ते करत आहेत पण इतका सुंदर प्रतिकृती केलेली आहे की पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी इथं यावं असं त्यांनी तो हा प्रतिकृती किल्ला उभा केलेला आहे. खऱ्या अर्थाने आज ही दुर्दैवाने आपण अनेक किल्ल्याला भेट देतो, मग पन्हाळा असेल, रायगड असेल, राजगड असेल, तोरणा असेल, पण तिथं संवर्धन जतन न झाल्यामुळं तिथं आपल्याला पोचता येत नाही. पण ह्या किल्ल्यात इतके बारकावे घेतलेले आहेत, इतिहासाच्या नोंदी घेतलेले आहेत आणि पूर्ण पन्हाळा हुबेहूब जसा होता तसा त्या पद्धतीने त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्या किल्ल्यांसाठी 10 किल्ल्यांसाठी 100 कोटी रुपये देण्याचा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटनी होकार दिलेला आहे.